कोरोनासारख्या महामारीवर मात करण्याचं सामर्थ्य दे अशी प्रार्थना करत सर्व भक्तांनी आपल्या गौरींसमोर साकड घातलंय. यंदाच्या गौरी गणपती उत्सवावर कोरोनाच्या महामारीचं मोठं सावट असल्याचं दिसून आलं. बाप्पांच्या आगमनानंतर आलेल्या गौरींच्या आगमनावर देखील कोरोनाच्या महामारीचे पडसाद उमटलेले दिसून आले. गौरींच्या आगमनानंतर दुसऱ्या दिवशी प्रासंगिक असे देखावे सादर करण्यात आले, तेव्हा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोलाचं योगदान देणाऱ्या कोविड योद्ध्यांचं प्रतीक देखाव्यात सादर करण्यात आल्याचं दिसून आलं. यावेळी घरातील महिलांनी आपले पाहुणे, मित्र आणि शेजारी यांना खास निमंत्रण देऊन हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेतला, तर तिसऱ्या दिवशी घरातील गौरींना जड अंतःकरणानं निरोप देण्यात आला. यावेळी कोरोना महामारीपासून सर्वांना वाचव, सर्वांच्या जीवाचं संरक्षण कर अशी प्रार्थना गौरींसमोर केल्याची माहिती नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी दिली. नैवेद्य दाखवून आम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक करून गोडधोड करून देवीला जेवण घालत असतो आणि सर्व पाहुण्यावरवळ्यांना बोलून घेत असतो. अगदी आनंदाने हा सण साजरा आम्ही करत असतो. पण यंदा ह्या वर्षी जो आपल्या भारतावर काय नाही पूर्ण जगामध्ये जो संकट करण्यात आलेला आहे, तर आम्ही लक्ष्मी मातेला व मंगळागौरीला श्री गणपती रायांना एवढीच विनंती करतो की हा कोरोनाचा जो संकट आहे हा संकट पूर्ण देशावरचं दूर करून टाकायला पाहिजे. गोरगरीबावर जो किती आता उपासमार होत आहे हे होत आहे, तर एवढंच आम्ही गणपतीला प्रार्थना करतो व मंगळागौरीला प्रार्थना करतो. आम्ही मनापासून प्रार्थना करतो की हा संकट दूर करा.